नमस्कार मित्रांनो, आजची आपली रेसिपी आहे ढाबा स्टाईल चिकन करी। चिकन करी बनवण्यासाठी मी अप्रॉक्सिमेट 700 ग्रॅम चिकन घेतला, त्यामध्ये मी आले लसणाची पेस्ट, कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा लिंबाचा रस टाकून त्यामध्ये हळद, लाल तिखट, धना पावडर आणि मीठ टाकून हे मिश्रण मिक्स करून घेणार आहे। हे मिश्रण मिक्स करून आपण 30 मिनिट असंच ठेवणार आहोत, साईडला ठेवून देऊयात आपण। हे तीस मिनिटानंतर पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। हे व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे। तिकडे एका पॅनमध्ये मी जिरं, धने, काळी मिरी रोस्ट करून त्याची पावडर बनवून घेते। व्यवस्थित भाजून मी ते बाजूला काढून घेते, त्याची पावडर बनवून घेणार आहोत आपण। दुसरीकडे एका पॅनमध्ये मी तेल गरम करते। हे तेल गरम झाला की आपण 1 चमचा जिरं टाकू, त्यामध्ये काही खडा मसाला आणि हिरव्या मिरच्या टाकून हे व्यवस्थित 1-2 मिनिट फ्राय करून घेणार आहोत। हे व्यवस्थित फ्राय झालं की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो मी ॲड करते। हा कांदा आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला शिजवून घेणार आहोत। हा शिजला म्हणजे त्यामध्ये मी हळद, लाल तिखट आणि जी मसाला पावडर आपण बनवून घेतली होती ती पावडर टाकून ह्याला 1-2 मिनटं शिजवून घेणार आहोत। नंतर त्यामध्ये अप्रॉक्सिमेट 2 चमचे मी टोमॅटो केचप ॲड करते। हे पुन्हा आपण मिक्स करून घेणार आहोत आणि 1-2 मिनटं शिजवून घेणार आहोत लो फ्लेमवर। आता ह्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन ॲड करतो आहे। व्यवस्थित तेही मिक्स करून घेणार मसाल्यासोबत, छानपैकी मिक्स करायचं आहे याला आणि ह्याला आपण 15 ते 20 मिनटं लो फ्लेमवर शिजवून घेणार आहोत। 15 मिनटानंतर मी चेक करते, हे अर्धवट शिजलेलं आहे, त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी ॲड करते। पाणी जर गरम असेल तर वेल अँड गुड, तुम्ही थंडही पाणी यूज करू शकता। पाणी टाकून आपण हे 15-20 मिनटं व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। हे शिजवून घेतलं, आता हे व्यवस्थित शिजलेलं आहे, शिजलं आहे हे, जसं चेक करू शकता तुम्ही चमच्याने, रेडी आहे। ढाबा स्टाईल चिकन करी रेडी आहे। आता आपण हे सर्व करून घेऊयात।